निवडणूक प्रक्रिया यामध्ये होणारे वाद हे काही नवीन नाही. यात भर म्हणजे ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर चालू करण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समितीने आंदोलन छेडले आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ॲडव्होकेट सचिन साळवी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत अमृतकर यांनी. संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे मुद्दे उचलले जात आहेत. एक पहिला मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जी आहे ज्या वेळेला तुम्ही एटीएम मधून पैसे काढता आणि एटीएम मधून पैसे काढल्याच्या नंतर तुम्हाला एक रिसिप्ट येते आणि रिसिप्ट मध्ये दाखवलं जातं की बाबा तुम्ही 500 रुपये काढले, तुमच्या अकाउंट मध्ये 1000 रुपये राहिले. पण ज्या वेळेला तुम्ही व्होटिंग मशीन मध्ये तुम्ही वोट देता त्यावेळेला तुमचं वोट कुणाला जातं हे माहितीच पडत नाही. म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन बोलते की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमातून फ्री अँड फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन आहे हे होऊ शकत नाही. याचा अर्थ दुसरा होतं की 2009-2014 जे इलेक्शन झालं हे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन झालं नाही. त्यामुळे आमचं मत आहे की 8 ऑक्टोबर 2013 जो कॉन्स्टिट्यूशनल बेंचने एक जजमेंट दिला गेला आहे इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये, त्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे असं लिहिलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमधून फक्त इलेक्शन घेतलं कंडक्ट केलं तर फ्री आणि फेअर अँड ट्रान्सपरंट वोट तुम्ही इलेक्शन कंडक्ट करू शकत नाही. त्याच्यासाठी वोटर्स व्हेरिफिकेशन ऑडिट पेपर ट्रेल लागू करणं अनिवार्य आहे. कारण काय एक घटना अशी अमरावतीमध्ये झालेली आहे जो कॅन्डिडेट होता त्या कॅन्डिडेटने त्यांना वोट दिलेलं आणि त्या बूथमध्ये त्यांना 0 वोट मिळाले. त्याला इलेक्शन कमिशन बोलले की आम्ही रिकाउंटिंग फक्त मशीनचीच करू शकतो, बॅलटची करू शकत नाही. म्हणून आम्ही बोललो की बाबा आम्हाला तुमची ना ईव्हीएम मशीन पाहिजे ना तुमचं ऑडिट पेपर ट्रेल पाहिजे, आम्हाला लोकतंत्र वाचवण्यासाठी तुम्हाला बॅलट पेपरच पाहिजे. साधारण किती दिवसापासून तुम्ही आंदोलन हे छेडलेलं आहे इकडे? हे आजच्या दिवसाचं आमचं धरणं आंदोलन आहे. पण आम्ही गेल्या ते 4 ते 5 वर्षापासून जवळजवळ आम्ही 1 लाख प्रोग्राम घेऊन ई इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या विरोधामध्ये लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे की लोकतंत्र वाचवण्यासाठी जर आम्हाला असंविधानिक पद्धतीने जावं लागलं म्हणजे ई व्ही एम मशीन जर फोडाव्या लागला तरी ते आम्ही फोडण्यासाठी कमी करणार नाही. आमचं मत नाही की इलेक्शन मशीन फोडावं करून आम्ही त्याच्या विरोधामध्ये आहोत. पण जर लोकतंत्र वाचवण्यासाठी आणि बॅलट पेपर त्यांनी लागू केला नाही तर आम्हाला ही स्टेप उचलावी लागू शकते. बॅलट पेपर लागू केलं तर आमचं जे आंदोलनाचा जे महत्त्वाचा भाग होता तो पूर्णपणे यशस्वी होणार. बॅलट पेपर लागू केलं आणि बॅलट पेपर लागू केल्याच्या नंतर मोदी येऊ दे या काँग्रेस येऊ दे या कोणी अन्य पक्ष येऊ दे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ते इलेक्शन संविधानाच्या मार्फत फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन आहे ते झालं तर आम्हाला त्याच्यावर काही मुद्दा नाही. यांचं म्हणणं एकंदर साधारण असं आहे की सरकार कोणाचंही येऊ दे, लोकांना पारदर्शकपणे सगळं निवडणूक व्हावी हे समितीचं साधारण ठाम मत आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.